लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सर्वज गाँव पड़ा है, हमें जेवड़ी चार जिल्ह्यातली जेवड़ी गाँव है आणि ह्या चार जिल्ह्यातल्या गावांच्या व्यतिरिक्त विशेष करून ह्या देशातला जो भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र आता एक पडतो। ही लढाई इथल्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यासोबतच या देशातला जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राचा स्थानिक मूलभूत हक्क आणि तो हक्काचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य घटनेप्रमाणे त्या स्थानिकाला आहे आणि भूमिपुत्र जो देशातला भूमिपुत्र जागृत होता देशातला भूमिपुत्र जागृत होते। वाशी गाव तर आहे, या चारही जिल्ह्यातली गावं सुद्धा त्याच्या ताकदीने शहरातला नागरिक सुद्धा जागृत झालेला आहे की जर ह्या भूमिपुत्रांचा अस्तित्वाची ओळख त्या ठिकाणी दिली नाही की केली नाही की झाली नाही तर ह्या देशातील जो भूमिपुत्र आहे त्याचं काही होणार नाही। आणि म्हणून ही हा जो संघर्ष आहे, ही जी चळवळ आहे, ही जी लढाई आहे, याची जी जनजागृती, हा देशातील भूमिपुत्र आता जागृत होता आणि सहभागी होतो। ह्या आंदोलनामध्ये ह्या देशातील तरुण वर्ग, महिला आणि विशेष विद्यार्थी सुद्धा एकवटतो आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण झालेली आहे की हा लढा इथला फक्त चार जिल्हा पुरत्या भूमिपुत्रांचा आहेच, परंतु आम्ही देखील भूमिपुत्र आहोत म्हणून ह्या शहरातला भूमिपुत्र आहोत। आता आम्ही एकमेकांचे भाऊ आहोत, आम्ही आता बांधव आहोत का, दोघांचे प्रश्न सारखा आता आणि दोघांच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे सर्व एकवट। इस आंदोलन में हर पार्टी, हर पक्ष का कार्यकर्ता जॉइन, नेताओं की भूमिका ये पार्टी की भूमिका नहीं होती है, जब कार्यकर्ता साथ में है। जो जो आंदोलन हुआ इसके अंदर कार्यकर्ता, हर पार्टी का कार्यकर्ता शामिल था। भूमिपुत्र दबाव डाल रहा है, कसं आहे की मी तर म्हणतो की भूमिपुत्र म्हणून काही अख्खा नाटक आहे अडवला हो। दिवा पाटील साहेबांना समर्थन, लाखोचं समर्थन मिळवून आहे। 24 तारखेला दिवा पाटील साहेबांना लाखोचं समर्थन मिळू नये, तिथे भाव प्रकट करू नये, लोकांनी येऊ नये, मग नॅशनल हायवे बंद केला, लहान मोठे रस्ते बंद केले, करोडो लोकांना त्रास दिला, दबाव टाकला, करोडो लोकांना दबाव टाकला। माझं म्हणणं तात्पर्य आहे की लाखोचं समर्थन दिसू नये जगासमोर, मग करोडो लोकांना त्रास दिला। ह्या देशातील या हायवेवरून आमन गमन करणारा जो यातायात करणारा जो येणारा जाणारा जो करोडो नागरिक आहे देशातील, त्यांना त्रास दिलेला आहे। इकडे मी आपलं ध्यान नोंदित करतो किंवा आकर्षित करतो, तर त्याच्या भूमिपुत्र दबाव का म्हणतात? दबाव होता म्हणून तर राज्य शासनाच्या वतीने पोलीस बांधवांना त्याचा त्रास झाला हो, त्यांना त्रास दिला, जा गावात फिरा, स्पीकर घ्या, माईक घ्या, सांगा कोणी येऊ नका, गुन्हे दाखल होते केलेले आहेत आणि केलेले आहे। मग त्यामध्ये महेश कुटकर असतील, अनेक अनेक बांधव आहेत, पण ह्या दबंगिरीला कसं कोण ऐकेल हो? कारण ही दबंगिरी जर जास्त झाली तर दिवागिरी समोर येणार आहे, ह्या दबंगिरीच्या विरुद्ध दिवागिरी येणार आणि ही सरकारला त्या ठिकाणी चेतावणी आहे। पण सरकार मधला विशिष्ट घटका 9 तारीख का जो मशाल क्रांती मार्च, मशाल मार्च मार्च मशाल मार्च जसं अंग्रेज चले जाओ एक नारा दिया था स्वतंत्र के पहले, स्वतंत्रता का पहले एक नारा दिया था महात्मा जी ने कि अंग्रेजी चले जाओ, अंग्रेज चले जाओ, अभी वो तो चले गए,
लेकिन गरज सही दबनगिरी शांति की संजीव मैं कहीं दोनों बहुत शब्द बोलो ना तो और इसके अंदर अभी भी है और ये जो मार्च ये जो मशाल मार्च इसके अंदर हमारे एक ही संदेश है यहाँ लिखा है कि दर्द सही चल जाए जो आज दर्द सही सामने सामने दिख रहा है अगस्त क्रांति सामने है स्वतंत्रता मिली है स्वराज्य मिला है लोकशाही मिले लेकिन दीप स्थानिक स्वराज्य जो स्थानिक लोगों का हक और अधिकार है उसका दमन हो रहा है और ये दमन चले जाओ दबनगिरी चले जाओ धर्म सही चले जाओ इसीलिए ये जन जागृति है ताकि 16 अगस्त में जितने एयरपोर्ट में काम करने के ठेकेदार हैं उनसे भी कृति समिति उनसे मीटिंग करने लगे कि भाई आप जिस स्थानिक जो उनका हक या अस्तित्व है वो इंडिया इसका इधर का स्थानिक अस्तित्व है इस लोकल लोगों का ऐसा पूरा इंडिया में सबका स्थानिक अस्तित्व है वो अस्तित्व की अस्तित्व जिंदा रहना है वो अस्तित्व जिंदा रहने के लिए 16 तारीख को एयरपोर्ट का काम बंद होगा रह गया दर्द चाहिए हो या दमन चाहिए हो या दबनगिरी हो एक इस देश का इतिहास है इस दमन सही को दबनगिरी को या दमन सही को ये जनता कभी झुक नहीं जाएगी वो उतना ताकत से आ जाएगी।